साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या सणाचा आज देशभरात उत्साह। सरस्वती पूजन, शस्त्रपूजन, विजयादशमी मेळाव्यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन। 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला नागपूरच्या दीक्षाभूमीवरती सुरुवात। राज्यासह देश विदेशातून अनुयायांची उपस्थिती। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याचं आज आयोजन। समाजातल्या सर्व स्तरांमध्ये बंधुभाव आणि सौहार्द निर्माण करण्यावरती सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला भर। अत्याचारांच्या विरोधात हिंदूंनी संघटित होण्याची गरज सरसंघचालकांकडून व्यक्त। महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबद्दलही व्यक्त केली चिंता। शताब्दी वर्षामध्ये पदार्पण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा। हा ऐतिहासिक क्षण विकसित भारत साकारण्यासाठी नवी ऊर्जा देणारा असल्याचं प्रतिपादन। शास्त्र आणि शस्त्रांची एकत्र पूजा करणारा भारत हा एकमेव देश, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं मत। पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी आजपासून उमेदवारांना अर्ज करता येणार। संकेतस्थळावरती 91,000 संधी उपलब्ध। हरियाणामध्ये विजयाची हॅट्रिक करणाऱ्या भाजपाकडून सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरला। 17 ऑक्टोबरला पंचकुला इथं होणार नव्या सरकारचा शपथविधी। आणि तिसऱ्या आणि अंतिम T20 क्रिकेट सामन्यात बांगलादेश विरोधात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय।